कला पूर्ण हो सारे जीवन, काळाचे हो अभिनव दर्शन, क्षणोक्षणी आनंद देतसे, दिन गुण दर्शन कला तिथे, दिन गुण वर्णन कला तिथे, दिन गुण दर्शन कला तिथे। अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली परिपूर्ण दिनदर्शिका कला तिथी। नमस्कार, सत्यबोधक समाचार 27 नोव्हेंबर 2021 या विशेष भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो। आजची कला तिथी शालिवान शके 1943, विक्रम संवत 2077, लवनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, कार्तिक मास, कृष्ण पक्ष, ही अष्टमी। एकतीस ऑक्टोबर रोजी गुरुभक्त परायण रामनाथ बुवा अय्यर यांच्या वाल्मिकी रामायण सप्ताहाची सांगता गुरुप्रसाद नगर स्थित रामरंग गणेश मंदिरात भाविक भक्त व उपासक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। श्री गणेश जहागीरदार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहपूर्वक सानंद संपन्न झाला। 31 ऑक्टोबर रोजी शिवराम प्रतिष्ठान स्थित शतताना प्री प्रायमरी स्कूल व टॅलेंट हाऊस तर्फे आकाश कंदील व पणती सुशोभीकरणाचे कलात्मक शिबिर आयोजित झाले। तर्फे श्रवण, गायन व अभिव्यक्तीच्या विकासाकरिता एक अभिनव सत्रही आयोजित करण्यात आले। संचालिका सौ दीपाली मुळे यांनी घेतले। शतताराच्या संचालिका सौ अश्विनी हिंगे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात सौ अनुजा चावखेडकर यांनी त्यांकडून रंगीबिरंगी पणत्या व आकाश कंदील तयार करून घेतले। पालकांनी व शिबिरार्थींनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले व आनंद व्यक्त केला। पाहूया या शिबिराची काही चित्रे। जीवन कला मंदिर राहुरीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सर्व उपासकांनी एकत्र साजरा केला। 3 नोव्हेंबरला अहमदनगर येथे सत्यबोधक समाज मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाले। जीवन कला मंडळ अहमदनगरचे अध्यक्ष श्री सुधीर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सत्यबोधक समूहाचे मुख्य संपादक व श्री पाडळकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट गुणेश व्ही पाडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अंक दिव्य मराठीचे संपादक अनिरुद्ध देवचके यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। श्री देवचक्य म्हणाले, जे काही देईल ते फक्त अध्यात्म देईल, आध्यात्मिक लेखन देईल आणि तुकारामसारख्या व्यक्ती ज्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल चैतन्य मिळेल। म्हणून आज मला खूप आनंद झाला की आपण परिवाराच्या वतीनं गेले 50 वर्ष अशा प्रसिद्ध करतो आहोत आणि या मासिकातून विचारांचं जे आदान प्रदान आहे, जो प्रसार आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। याला अधिक प्रभावी करायचं असेल तर दुसरी जी बाजू मी सांगितली त्या अँगलने आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल। आपल्यामध्येच आपल्याला परिसंवाद ठेवावे लागतील, मुलांचे गट करावे लागतील,
की या विषयावर एक गट पॉझिटिव्ह बोलेल, एक गट निगेटिव्ह बोलेल, जेणेकरून त्यांना मंथनाची संधी मिळेल. त्याचं बरेच जण कसे असतात, तू म्हणशील तस, माझं काहीच मत नाही, आपलं काय करायचं तुम्ही सांगायचं, असं करून नाही चालणार. स्वतःला घडवायचंय, समाजाला घडवायचंय, त्याच्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही विचारांनी तेवढे प्रगल्भ आणि सक्षम असायला हवं. या प्रसंगी सत्यबोधचे संपादक श्री गुणेश पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले. म्हणून महाराज म्हणतात सत्याचा बोध हे असणं गरजेचं आहे की तुम्हा आम्हाला कशासाठी पाठवलाय, तुम्हाला आम्हाला कशासाठी जन्माला घातलंय, तुम्हा आम्हाला कशासाठी कार्याला लावलेलं आहे, प्रवृत्त केलेलं आहे, काय प्रेरणा दिलेली आहे, याचा विसर पडणे म्हणजे सत्याचा शोध घेत बसणे आणि याचा विचार अंतकरणात जागृत होणे म्हणजे सत्याचा बोध होणे. हे तर आम्ही समजलो. आज सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की एका युवा पिढीवर आज संस्कार करण्याची गरज आहे, पूर्णवाद ह्या कार्यासाठी प्रवृत्त आहे, महाराज यासाठी प्रेरणा देत आहे. महाराज आज आमच्या पिढीपेक्षा सुद्धा युवकांच्या पिढीवर जास्त भर देत आहे, जागोजागी शिबिर भरवत आहे, त्यांना बारमेरला घेऊन घेत आहे, त्यांच्यावर संस्कार करताय, त्यांना सांगताय, शिकवताय की तुम्हाला पुढे कसं निर्माण होणं गरजेचं आहे, कसं घडणं गरजेचं आहे. प्रलोभन खूप आहे, प्रलोभन नको, प्रदर्शन करू नको, तुमचं दर्शन लोकांनी घ्यावं अशी तुमची निर्मिती झाली पाहिजे. ज्याला त्याला आपलं प्रदर्शन करावं असं वाटतंय, मी जे काही करतोय त्याचं प्रदर्शन व्हावं आणि ते जगाने पाहावं आणि त्याचा कोणीतरी सन्मान करावा असं वाटत असत. पण महाराजांनी आम्हाला एक फार वाक्य छान शिकवलंय सर, की कर्तव्याचा सत्कार होतच नाही, कर्तृत्वाचा सत्कार होतो. आणि युवा पिढीने फक्त कर्तव्य करावं आणि आपण जर कर्तव्य केलं तर आपल्या आई वडिलांचा जर नाव काढलं, सत्कार झाला, सन्मान. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवर्धक समाचारचे संपादक प्रसाद हिंगे यांनी केले. सत्याचा बोध हा समाजाला होणं याकरता पहिल्यांदा व्यक्ती संवेदनशील असणं आवश्यक आहे. जोपर्यंत व्यक्ती संवेदनशील नाही, जोपर्यंत स्वतःचा विकास करण्याची त्याची भूमिका नाही, जोपर्यंत तो स्वधर्मरत नाही, तोपर्यंत हा समाज सत्यबोधक असणं किती कठीण आहे हे आजच्या आपल्या विश्वामध्ये आपण जेव्हा बघतो, जे प्रतिबिंब पडत आहे आपल्या मनावरती, जेव्हा आपण मीडिया बघतो, जेव्हा आपण विश्वाकडे बघतो, काय पद्धतीनं हे विश्व चाललंय, काय पद्धतीनं हे जग चाललंय, कुठल्या दिशेनं चाललंय, आणि याला एक विशिष्ट दिशा देण्याची गरज आहे हे परमपूजनीय महाराजांनी किती आधी ओळखलं. आणि मग या परंपरेला फक्त तत्वज्ञानापुरतं सीमित न ठेवता सामाजिक कार्यामध्ये याला काय भूमिका देता येईल या दृष्टीनं विचार. सूत्रसंचलन सत्यगौरी यांनी केले. समाजाला काय हवं ते द्यायला पाहिजे हे माध्यमांना माहीत आहे, मात्र ते कसं द्यायचं याचं ज्ञान नाही हे आपण अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं. पत्रकारितेतलं वास्तव, मीडियातलं सत्य, अभिव्यक्तीतील बारकावे आणि सर्वात मोठा जो आपण आज विचारांचे व्यक्त केला तो म्हणजे मुलांना लिहिता येत नाही कारण आपण सत्यबोधचे औरंगाबाद स्थित श्री सौरभजी मालखरे यांनी आभार प्रदर्शन. सर्वजण येथे उपस्थित झालात. आज सर्व जगभरातून आम्ही दिवाळी ऑनलाईन माध्यमातून ही साजरी करत आहोत, तेव्हा गुरुमंत्र आय मीडियाचे आणि आपल्या सर्वांचे आपण सर्व इथे उपस्थित झालात, त्याबद्दल सर्व टेक्निकल टीमचे, आपल्या सर्वांचे, ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार व्यक्त करतो. जीवनकार मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी या संपूर्ण कार्यक्रमात हातभार लावला. कार्यकर्त्यांच्या स्वरूपात श्री निलेश पुराणिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
तीन नोव्हेंबर रोजी शिवराम प्रतिष्ठान औरंगाबादच्या सभागृहात ओम पूर्णावधी संगीत कला अकादमी शाखा औरंगाबाद द्वारे दिवाळी निमित्त स्वरमय मंगलमय पहाटेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध शहनाई वादक श्री कल्याण अपार यांचे बहारदार शहनाई वादन व लातूरच्या उदयमान गायिका सायली टाक व शर्वरी डोंगरे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संपन्न झाले. संवादिनीवर त्यांना साथ देण्यासाठी शशिकांत देशमुख तर तबल्यावर दत्तात्रय गोपटे व संजय सुवर्णकार होते. संगीत कला अकादमीचे अध्यक्ष शशी सारस्वत यांनी या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. दृष्टीने ऐतिहासिक महत्व असलेल्या पिंपरी राजा गावाजवळील श्री क्षेत्र देवगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील प्राचीन पंचमुखी पशुपतेश्वर महादेव मंदिरात शिवराम रुद्र मंडळ औरंगाबाद तर्फे शिवरात्री निमित्त लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. चार नोव्हेंबर रोजी श्रुतीनगर अहमदनगर येथे श्रुती संगीत निकेतनद्वारे मना मनातील दीपोत्सव या निवडक लोकप्रिय संगीत नाटकातील नाट्य प्रवेश आणि नाट्य पदांसह नाटकांचा मनोज्ञ इतिहास सादर करण्याच्या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माऊली सभागृह अहमदनगर सावेडी येथे हा कार्यक्रम झाला. गुरुवर्य स्वर्गीय जयमालाबाई शिलेदार यांच्या पुण्य स्मरणार्थ आणि स्वर्गीय डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांना समर्पित हा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध गायक कलाकारांच्या बहारदार प्रस्तुतीने नटला. या कार्यक्रमात ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता पानेरकर यांचे नाट्य प्रवेश व नाट्य संगीत गायन संपन्न झाले. पाहूया या विशेष नाट्य प्रवेशांची एक झलक. Thank you.
6 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचे औचित्य साधून युवक क्रांती मासिकाचे प्रकाशन पूर्णाचार्य सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. अवघ्या 24 वर्षाच्या वयात न्यायाधीशाचे पद प्राप्त करणाऱ्या जस्टिस हेमंत जोशी यांच्या शुभहस्ते हा अंक प्रकाशित करण्यात आला. पूर्णकन्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिवानी पारनेरकर यांनी सुसंचालन केले. पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे विश्वस्त ऍडव्होकेट भाग्येशदादा पारनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. युवक क्रांतीचे मार्गदर्शक संपादक प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त केले. मासिकाचे संस्थापक पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी कार्याच्या पुढील वाटचालीकरिता आशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाश कुलकर्णी यांनी महाराजांचे स्वागत. पाहूया या कार्यक्रमाचे काही छायाचित्रे. युवक क्रांती सभूतकाळ अतिशय उज्ज्वल होतात व वर्तमान सुद्धा खूप चांगला आहे आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर परमपूजनीय दादा कुलकर्णी अशीच विनंती करते की वर्तमान सुद्धा आम्हा योग युवतींना आमच्या पिढीला असंच जपता यावं आणि त्याचं ह्या क्षणाचं सोनं करता यावं अशी ह्या शुभ दिनी शुभ मुहूर्तावर आपल्याकडे कृतज्ञता व्यक्त करते. अगर लेखन करना और युवक क्रांति लिखना ये देश सेवा है तो दादाजी की आज्ञा का पालन करना ये देव सेवा है. सर्व जो वारसा आपल्याला मिळालाय तो समृद्ध करणं आपली जबाबदारी आहे आणि वाचन आणि लेखन ह्या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर लिहिलं गेलं चांगलं लिहिलं गेलं तर चांगलं वाचलं जाईल आणि चांगलं वाचलं गेलं तरच चांगलं लिहिलं जाईल. त्यामुळे युवकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नुसतंच मासिक वाचायचं नाही आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये लिखाण करून हातभार सुद्धा लावायचा. आपल्याकडे का जातात मी जाता युवक क्रांती देशसेवा आहे. इथे देवसेवा मत म्हणतात. देवसेवा देशसेवा में बहुत अंतर है. ये बात मुझे मेरे पिताजी ने बताई. ये पहले तुम ये समझ लो कि देश सेवा करना है और देव सेवा भी करना है. सिर्फ देश सेवा नहीं हो सकती और सिर्फ देव सेवा भी नहीं हो सकती. देश सेवा और देव सेवा दोनों करना इसका नाम है मानवता. अरे इंसान को इंसान बनना है. इंसान को इंसान की जरूरत है. इंसान को इंसानियत की जरूरत है. तो दोनों बातें आवश्यक है. देव सेवा भी आवश्यक है और देश सेवा भी आवश्यक है. मैंने देश सेवा के साथ देव सेवा का थोड़ा सा आचरण किया तो महाराज बन गया. देश सेवा करता तो शायद और कोई बनता. क्या बना ये मालूम नहीं पर हर कुछ बन सकता हूं इसका अंदाज अपने दिल में हो गया. ये सबसे बड़ी बात है. जो भी हम चाहेंगे हम वकील भी अच्छे हो सकते एक नागरिक भी अच्छे हो सकते एक राजनीतिज्ञ भी अच्छे हो सकते एक जर्नलिस्ट भी हो सकते एक संगीतकार भी हो सकते हैं एक नाट्यकार भी हो सकते. हमें दिल में होना चाहिए कि क्या होना है और युवकों को यह तय करना है कि मुझे क्या होना है और क्या होना है. ये ठहराने में जो मदद करता है उसका नाम है युवक क्रांति. युवकों के दिल में ये क्रांति. आज परम पूज्य दादा इथे आले. आमच्या दादांनी युवक क्रांतीमधून कसं कोणाला घडवलंय याचं उत्तम उदाहरण ज्याला प्रकाशन करायला सांगितलं ते आहे ते म्हणजे आमचे जस्टिस हेमंतजी. एका युवकाला संपूर्ण दिशादर्शन देऊन प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करून आशीर्वाद देऊन सपोर्ट करून त्यांनी हेमंतजींसारखे अनेक युवक घडवले. हेमंतजी एक त्याच्यापैकी आदर्श युवक आपल्यासमोर आहेत. पण असे जगभरात देशभरात आमच्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अनेक युवक युवती प्रत्यक्ष दादांनी घडवले आणि ती युवक क्रांती आज वर्तमान म्हणून आपण
या निमित्ताने पाहू शकत आहोत त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आमच्या जसाहेबांनी इथे केलं त्यांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो. 8, 9 आणि 15 नोव्हेंबर दरम्यान पूर्णवादी ज्येष्ठ नागरिक संघ पारनेरतर्फे भव्य कार्तिकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सशिष्य पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ. या वर्षाचा आद्य शिष्य कैलासवासी लता उर्फ दादासाहेब देशपांडे स्मृती सशिष्य पुरस्कार ज्येष्ठ उपासक श्री निवृत्ती यादवराव तांबे यांना प्रदान करण्यात आला. श्री विष्णुबुवा पेरेटकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक डॉक्टर विजयराव पागे हे ठरले. दोनही पुरस्कार पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पानेरकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. पाहूया या भव्य दिव्य कार्यक्रमाची एक झलक. एक असं व्यक्तिमत्व आहे की जे गुरुच्या शब्दाला तोडत पेरत आणि त्याप्रमाणे कार्य करत असं निश्चित नाव म्हणजे आमचे प्राध्यापक भगवानराव पाटील. आणि त्यांनी स्वभाव या ग्रंथाचं अहिराणी भाषेमध्ये अनुवाद केलाय, रूपांतर केलाय. आणि म्हणून आजच्या या शुभ प्रसंगी प्राध्यापक अरुण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ग्रंथाचं विमोचन करावं, प्रकाशन करावं. शिष्यावर जेवढी मोठी जबाबदारी टाकली जाते तेवढी त्या शिष्यावर गुरुची कृपा असते असं मानलं जातं. तर ही गुरुची कृपा समजून मी माझं कार्य सुरू केलं. मराठीचं बरंचसं ज्ञान असणं आवश्यक आहे कारण आपल्याला कल्पनाच आहे पूर्णवाद ग्रंथ हा किती डिफिकल्ट आहे आणि काहीतरी समाज होऊन करावं. आणि त्यासाठी महाराजांचा 2012 संदेश होता आणि मी आणि अरुण दादा बोलतो की आता महाराजांची जाऊन सल्ला घ्यायला पाहिजे आहे. परवा हो मला की आपल्याला तात्काळ बोलवले हा महाराजांचा दुसरा आदेश. आणि आज हा पुरस्कार देऊन मला पुन्हा त्यांनी उपकृत केलेला आहे आणि हा मार्ग दाखवलेला आहे की आता समाजसेवेकडे जाणं जरुरी आहे. त्यांच्या आदेशाबरोबर मी तेवढंच नमूद करू इच्छितो की मी ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन या नावाची NGO स्थापन केलेली आहे. ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचा उद्देश ज्या देशाच्या कार्यात 6 संस्था असतात म्हणजे पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, गव्हर्नन्स म्हणजे ब्युरोक्रसी, डिफेन्स, नंतर या सर्वांना करणारी
न्याय संस्था ज्याला ज्युडिशियरी म्हणतो आणि पब्लिक ज्याला आता मीडिया आपण म्हणतो मास मीडिया अशा या सर्वांच्या प्रक्रियेतनं पब्लिक पॉलिसी बनत असते. तर कशी पब्लिक पॉलिसी बनावी, तिला कशा रीतीने प्रारंभ द्यावं आणि कसं जनते पुढे तिचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. कार्तिकी महोत्सव अंतर्गत 9 नोव्हेंबर रोजी पूर्णवादी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर विनू लावर यांच्या 61 वी निमित्त मार्कंडेय यागाचे आयोजन करण्यात आले. पूर्णाचार्य गुणेदादा पारनेरकर यांच्या हस्ते या यागाची पूर्णाहुती झाली. यज्ञनारायण भगवान की जय. सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय. सायंकालीन सभेत विश्वविख्यात तबला वादक व प्रयोगशील कलावंत पंडित विजय घाटे यांचा अभिनव प्रयोग संपन्न झाला. श्री दत्तराज सभागृहात पारनेर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या ख्याल मासिकाचे प्रकाशन पंडित विजय घाटे यांनी केले. धन्यवाद. विशेष म्हणजे कालपासून हा जो उत्सव सुरू झाला आहे, आज आपल्या समोर एकीकडे संगीत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संगीत मैफिलीत पंडित विजय घाटे यांच्या समवेत सुरंजन खंडाळकर यांनी गायन प्रस्तुत केले, तर संवादिनी वादन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. शीतल कोलवालकर यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले, तर निलेश जाधव यांनी ध्वनी संयोजन केले. मेलोडिक रिदम्स या अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत झालेल्या कार्यक्रमाचा सर्व श्रोत्यांनी पुरेपूर आनंद लुटला. परमपूजनीय पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सानंद संपन्न झाला. पाहूया या कार्यक्रमाची क्षणचित्रे. शासकीय कमिटीवर करण्यात आले आहे, याबद्दल सत्यबोधक तर्फे हार्दिक अभिनंदन व
पुढील वाटचाली करता त्यांना शुभेच्छा. शिवसेनेचे पर्यटन व पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा पदभार सांभाळला. बारा नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाद्वारे नाशिक येथे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 13 ते 20 वयोगटातील मुले व मुली याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले. तब्बल 51 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. भोसला मिलिटरी स्कूलचे कमांडंट ब्रिज मसूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन प्रसाद मंगल कार्यालय नाशिक येथे संपन्न झाले. ॲरोबिक्स लाठीकाठी सारख्या क्रीडा प्रकाराचे आयोजन अशोक फार्म येथे करण्यात आले. संस्कृत सुभाषिते, शिवमहिम स्तोत्र, समुपदेशन, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खगोलशास्त्र अशा विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. पांडव लेणी, एव्हिएशन बेस नाशिक व भोसल्या मिलिटरी स्कूल ला भेटही देण्यात आली. जीवनकला मंडळ नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रोजी कार्तिक एकादशी निमित्त गुरुभक्तपरायण श्रीनिवास भ कानेटकर यांचे सूत्राव्य कीर्तन विठ्ठल मंदिर पारनेर येथे संपन्न झाले. पूर्णवादी ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित या कीर्तन सेवेत भुवांनी परमपूजनीय रामचंद्र महाराज पारनेरकर यांना पंढरीत साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे आख्यान प्रस्तुत केले. विशेष म्हणजे पूर्णवादी सचशिष्य चरित्रमालेतील अनेक शिष्योत्तमांचे चारित्र गायन ते स्वतः आख्यान रचून पारनेर येथे दर एकादशीला प्रस्तुत करतात. गुरु आज्ञेने प्रारंभ झालेल्या या त्यांच्या पूर्णवादी कीर्तन परंपरेच्या मौलिक कार्याला सत्यबोधक म्हणून हार्दिक शुभेच्छा. 17 नोव्हेंबर रोजी पुणे जीवनकला मंडळातर्फे दीपोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध गायिका कविताताई खरवंडीकर यांच्या दुसराव्य गायनाचा कार्यक्रम चिंचवड जीवनकला मंदिरात संपन्न झाला. त्यानंतर 18 नोव्हेंबरला 51 ज्येष्ठांचे मार्कंडेय ज्येष्ठ पूजन करण्यात आले. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली व पूर्णवाद परिवाराचे कुलपुरोहित वेदमूर्ती प्रकाश शास्त्री दणगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सानंद संपन्न झाला. जीवनकला मंडळाचे अध्यक्ष श्री रणजित सिंह सिसोदिया व सर्व सदस्यांनी या आयोजनाला प्रतिसाद दिला. पुणे जीवनकला मंडळाचे मार्गदर्शक प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदतर्फे दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार विश्वरूप हॉलिडेजच्या संचालिका सौ मधुमती कुलांगे यांना जाहीर झाला असून 24 डिसेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सत्यबोधतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र मसाले मोरिया राजदरबार मसाले वॉन्टेड डिस्ट्रीब्यूटर्स अँड सुपर स्टॉकिस्ट संपर्क 98-22-44-94-31 किंवा 98-22-33-58. 3 नोव्हेंबरला गुरुभक्तपरायण ज्येष्ठ उपासक मोरेबा अंजनवतीकर बीड यांना वयाच्या 88 वर्षी देवांना झाले. ते बोलत त्यांना विनम्र अभिवादन. 4 नोव्हेंबरला पूर्णवाद तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक यांनी पूर्णवाद ग्रंथासहित अनेक ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर केले असे ज्येष्ठ उपासक ऍडव्होकेट सत्यनारायण अघोटी यांचे दुःखद निधन झाले. पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. सामाजिक क्षेत्रात बरोबरच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. अथेन्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पूर्णवादाचा अभ्यास त्यांनी प्रभावीपणे मांडला. गुरु आज्ञा पालन, उपासना, अभ्यास
आणि अपार कष्ट याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे व्यक्तिमत्व होते त्यांना सत्यबोधतर्फे विनम्र भावांजली. 5 नोव्हेंबरला पूर्णवादी परिवारातील सुधाकर मोहनराव जोशी या पोरकर हिंगोली यांचे दुःखद निधन, त्यांना सत्यबोधतर्फे भावांजली. 15 नोव्हेंबर रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाले. पूर्णवाद परिवाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले बाबासाहेब यांनी परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर लिखित मातृदेव भव या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. हे विशेष महाराष्ट्रात नाही तर साऱ्या जगभरात शिवछत्रपतींची कीर्ती वाढवण्यात त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. या कार्याला सत्यबोधकचा मानाचा मुजरा व त्यांना विनम्र भावांजली. 21 नोव्हेंबरला माजी आमदार श्री नामदेव भटकर यांची पत्नी सिंधुताई भटकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथे पूर्णवाद परिवाराद्वारे श्री भटकरांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशेष सत्यबोधतर्फे त्यांना भावांजली. गुरुबंधू श्री अविनाश सदावर्ते यांचे वडील श्री पद्माकरराव सदावर्ते यांना नुकतीच सेवा देण्यात आली. सत्यबोधतर्फे त्यांना विनम्र भावांजली. आजच्या बुलेटिनमध्ये येथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी सत्यबोधक समाचारमध्ये, सत्यबोधक फेसबुक पेज व पूर्णवाद परिवार यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.